नमस्कार, महान्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 8 मार्च हा महिला दिन सर्वत्र साजरा केला जातो. याचं औचित्य साधून महान्यूज लाईव्हने तिचा सन्मान हा पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक महिलांना महान्यूज लाईव्ह महिला रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. आज आपण पोहोचलो आहोत तेज कुरिअरच्या सर्वे सर्वा साधने घाडगे मॅडम यांच्याकडे. नमस्कार मॅडम, आपलं महान्यूज लाईव्ह मध्ये सर्वप्रथम स्वागत. नमस्कार मॅडम, तुम्हाला महान्यूजचा महिला रत्न हा पुरस्कार मिळतोय याबद्दल तुम्ही काय सांगा? मला खूप आनंद होतोय. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ऑनर. आणि हा ॲक्च्युली जो अवॉर्ड मिळतोय तो मला नाही पण सगळ्याच महिलांचा जी आता प्रगती होतीये त्या सगळ्या महिलांच्या वतीने हा अवॉर्ड मला मिळाल्यासारखा वाटतोय. नक्कीच मॅडम, गेली 26 वर्षे तुम्ही या फील्डमध्ये काम करत आहात. यामध्ये काही बरे वाईट अनुभवही आले असतील किंवा चांगल्या वाईट गोष्टींना तुम्ही सामोरेही गेला असाल, तो पूर्ण अनुभव ते पूर्ण जर्नी तुम्ही कशी सांगाल आम्हाला? मी 1990 घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट हे जॉईन केलं होतं आणि तिथे कस्टमर केअर डिव्हिजनमध्ये मी काम करत होते. त्याच्यानंतर 1992 जेव्हा कुरिअर चालू करायचं ठरलं तेव्हा मला फॅमिली मेंबर्सनी विचारलं की तुला जमेल का हे करायला, तर मी अगदी उत्स्फूर्तपणे सांगितलं की हो, मला नक्की आवडेल करायला. तर आमची कल्पना अशी होती की हे जे कुरिअरचा व्यवसाय आहे तो खूप छोट्या प्रमाणात करायचा. आपले जे बसेस आहेत त्याच्यामधनं जे कुरिअर जे एनवेलप्स आहेत ते एका पॉईंटहून दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण डिलिव्हरी करायचे आणि जी लोकं आहेत ती येऊन जिकडे तिकडे घेऊन जातील. पण ॲक्च्युली कुरिअर क्षेत्र हे खूप वेगळ्या पद्धतीने तेव्हा डिव्हलप झालं होतं. तेव्हा जेव्हा आम्हाला ते लक्षात आलं तेव्हा आम्ही ते लगेच सगळा जो कॉन्सेप्ट होता तो सगळा बदलून बरीच म्हणजे 1-2-3 वर्षात आम्ही एकदम म्हणजे मार्केटची जी सिच्युएशन होती त्याच सिच्युएशनला येऊन पोचलो आणि खूप प्रगती झाली तेज कुरिअरची. आणि बऱ्याच गोष्टी अशा पॉझिटिव्ह झाल्या की सर्व्हिस म्हणजे ते घाटगे पाटील हा जो ग्रुप आहे तो ॲक्च्युली सर्व्हिस इज ट्रेडिशन हा आमचा मोटो आहे. त्याच्यामुळे तेज कुरिअर आणि सर्व्हिस हे एक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं असं की सुरुवातीच्या काळात किंवा आत्तासुद्धा मला कस्टमर्सला भेटायला खूप आवडतं कारण की कस्टमर ही आमची लाईफलाईन आहे. जर काही कस्टमरला भेटलं तर असं कळू शकतं की आपली सर्व्हिस कुठल्या लेवलपर्यंत आहे. तर कुठलाही कस्टमर असला आणि त्यांनी जर काही बोलवलं तर मी कधीही म्हणजे जात नाही असं होत नाही. मग ते कोल्हापूरमध्ये असो, बॉम्बेमध्ये असो, नागपूरमध्ये कुठेही मी जायला तयार असते. आणि मला आत्तापर्यंत खूप चांगले कस्टमरकडनं अनुभव आलेले आहेत. खूप त्यांचे सजेशन्स जे लोक करतात त्याच्यामधनं आमची प्रगती पुष्कळ झाली आहे. तर कस्टमर कॉन्टॅक्ट हा फार मोठा सर्व्हिस इंडस्ट्रीमधला जे कस्टमर कॉन्टॅक्ट हा फार मोठा रोल आहे जो प्रत्येक जो हेड आहे सर्व्हिस इंडस्ट्रीमधला त्यांनी तो मेंटेन केला पाहिजे, कस्टमरशी कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्याला ॲक्च्युली आपला बिझनेस कुठल्या दिशेने चालला आहे, काय त्याच्यामध्ये पुढचे स्ट्रगल्स काय येऊ शकतील, आपले कुठले मायनस पॉईंट्स आहेत हे सगळं आपल्याला कळू शकतं. नक्कीच मॅडम, 26 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं तुम्ही तेज कुरिअरच्या नावाला लावलं होतं, आज ते भलं मोठं वृक्षारूपाने लोकांना दिसतंय. ही पूर्ण जर्नी तेज कुरिअरची कशी होती त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी म्हटल्यासारखं अगदी छोट्या पद्धतीने आम्ही चालू केलं पण हळूहळू आमचं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे कुरिअरला. आणि म्हणजे आम्ही त्या दिशेने पावलं उचलली प्लस आम्ही खेडोपाड्यात खूप मोठी प्रगती केली आहे. तर तुम्ही आता बघितलं तर सगळा जो बिझनेस आत्ता जातोय तो मेट्रोजमध्ये नसून रुरल एरियाजमध्ये डेव्हलपमेंट खूप व्हायला लागली आहे. तर आमचे सगळे ऑफिसेस फ्रँचायझीज वगैरे भरपूर रुरल एरियाजमध्ये आहेत आणि आमचं रीच खूप आहे महाराष्ट्रामध्ये.
नक्कीच नक्कीच मॅडम. मॅडम, गेली 26 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये आहात. मॅडम, तुमचा असा कुठला अनुभव आहे का जे तेज कुरिअरला तुम्हाला त्या गोष्टीला इम्प्रूव्हमेंट देण्यासाठी मदत केली असेल? हो, मला एक अनुभव असा सांगावासा वाटतो की जी आयडिया सेल्युलर कंपनी होती त्यांचा खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट होता पुण्याला. तर तो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मला कळलं होतं की तो कॉन्ट्रॅक्ट ते देणार आहेत. तर मी 1 महिना तिथे आयडिया सेल्युलरमध्ये बसून होते आणि 1 महिन्यानंतर मला तो कॉन्ट्रॅक्ट मिळाला. पण तो खरंच स्टेज कुरिअरसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे म्हणजे नुसतेच पैसे नाही पण एक्सपिरियन्स जो मिळाला तो खूप सुंदर होता आणि आमची प्रगती त्याच्यानंतर फार फास्ट झाली. नक्कीच नक्कीच मॅडम. मॅडम, तुम्ही रोटरीच्या स्वरूपाने खूप काही समाजकार्य करत असता, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्हाला? 2009-2010 मी रोटरीची प्रेसिडेंट होते. त्याच्यानंतर बरेचसे आम्ही उपक्रम राबवलेत, स्पेशली महिलांसाठी. आम्ही बरेच आपल्या गावागावांमध्ये जाऊन त्यांना अवेअरनेस क्रिएट करून, म्हणजे हायजीनचा अवेअरनेस म्हणा किंवा एज्युकेशनचा किंवा मुलांना कसं वाढवायचं, काय प्रगती होऊ शकेल बायकांमध्ये, हे सगळं आम्ही त्यांना वेळोवेळी शिकवत असतो. आणि आमचा जो रोटरी क्लब ऑफ गार्गीज जो आहे ते फक्त वर्किंग वुमेनसाठीच आहे तो क्लब, आणि ऑल विमेन क्लब आहे. तर कुठलीही बाई त्या क्लबमधली काम करत नाही असं नाही आहे. तर खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या बायका असतात, त्याच्यामुळे त्या पण प्रत्येक कुठल्याही प्रोग्रॅमला वेगळे वेगळे व्ह्यूज घेऊन बायकांना एज्युकेट करतात. नक्कीच नक्कीच मॅडम. मॅडम, तुम्हाला महान्यूजलाईचा महिला रत्न हा पुरस्कार मिळतोय, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.